राज्य शासनाकडून दीपावली सणासाठी उपलब्ध झालेला आनंदाचा शिधा आता सर्व रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे त्याचं योग्य नियोजन जिल्हा पुरवठा विभाग आणि रेशन धान्य दुकानदारांनी केलं आहे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते आज आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ झाला गेल्या वर्षीच्या दिवाळीपासून राज्यातील केशरी रेशन कार्डधारकांना राज्य शासनाकडून आनंदाचा शिधा मिळू लागलाय हरभरा डाळ रवा साखर तेल मैदानी पोहे अशा सहा वस्तू केवळ शंभर रुपया दिल्या जातात आजपासून रेशन कार्डधारकांना आनंदाचा शिधा देण्याचं नियोजन जिल्हा पुरवठा विभागानं केलं होतं शासनाकडून आलेल्या आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला आनंदाचा शिधा मिळत असल्यानं रेशन कार्डधारकांची दीपावली अधिक आनंददायी होईल असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला तर कोल्हापूर जिल्हा रेशन धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे यांनी जिल्ह्यातील एकही लाभधारक या शिध्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल असं सांगितलं यावेळी खासदार धैर्यशील माने जिल्हाधिकारी राहुल रेखावार पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण सुनीता निर्लीकर प्रज्ञा कांबळे राजेश मंडलिक दीपक शिराळे संदीप लाटकर संजय चौगले गजानन हवालदार अशोक सोलापुरे सागर मेढे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते